कलम को मतलब जौनपुर क्षेत्र से संसदीय क्षेत्र से चुनाव लड़ने की बात कही, तो भारतीय जनता पार्टी ने जवाबदारी दिया है, मेरे पर विश्वास व्यक्त किया है, मेरी कोशिश होगी कि वो 400 में जौनपुर का नाम रहे। मुख्यमंत्री म्हणजे सरकार चे जे मुखिया आहे ते 2.5 दिवस फक्त मंत्रालयात गेले, काय सांगायचं? हे लोक 2.5 वर्षाच्या कार्यकाळ म्हणजे महाराष्ट्राची वाट लावली आणि हे विरोधी पक्ष म्हणून काही पण बोलतात, पण मतदाता किंवा जनतेने सगळ्यांना माहिती, पब्लिक आहे, सब जानते। नमस्कार, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। भाजपकडून कालच लोकसभेसाठी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, त्याच यादीत जौनपूरमधून आपले कृपाशंकर सिंह यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। जाणून घ्या नक्की त्यांची भावना काय, काय सांगाल सर काल तुमचं नाव यादीत जाहीर केलं आहे? प्रथम भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी में जब मैं ज्वाइन किया, क्योंकि आप सबको पता है कि आर्टिकल 370 जब हटाया गया तो कांग्रेस ने विरोध किया था, मैं उस विरोध के विरोध में खड़ा हुआ कि राष्ट्र की बात है, पहले राष्ट्र है फिर पार्टी है। कांग्रेस पार्टी मेरी बात सुनी नहीं और मैं इसी इशू को लेकर के मैंने पार्टी छोड़ दी और लगभग 20 महीना जो है मैं पार्टी कोई ज्वाइन नहीं की। बाद में मैंने 5 जुलाई 2021 को फिर भारतीय जनता पार्टी ज्वाइन की, मुझे जवाबदारियां दी गई, उपाध्यक्ष बनाया और भी दिया। कलम को मतलब जौनपुर क्षेत्र से संसदीय क्षेत्र से चुनाव लड़ने की बात कही, तो भारतीय जनता पार्टी ने जवाबदारी दिया है, मेरे पर विश्वास व्यक्त किया है, मेरी कोशिश होगी कि वो 400 में जौनपुर का नाम रहे। अनेक दिग्गज नेत्यांचं काल उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलं, त्यात तुमचं नाव देखील आलं, कशा प्रकारे वाटतं? दिग्गज नेते आहेत परंतु तुमचं नाव त्याच्यात आलं। मी दिग्गज कार्यकर्ता आहे म्हणून आला, भारतीय जनता पार्टी नेते आणि कार्यकर्ते में फार फरक नसतात। अनेकदा तुम्ही महाराष्ट्राचं एक वेगळंच नातं आहे, परंतु तुम्हाला जौनपूर मधून उमेदवारी घोषित करण्यात, जर महाराष्ट्रातून उमेदवारी घोषित करण्यात आली असती तर काय सांगाल? कुठेतरी खंत वाटते काय? काही खंत नाही, मला असं वाटतं की 48 महाराष्ट्रात आहेत आणि 49 जौनपूरला आहेत, तर पूर्ण महाराष्ट्राचे जे आहेत ते 49 धरून इथे 48 धरून आमच्या 49 होतात। आणि आज आपला नेते आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मेरे लिए 48 सीट यहाँ पे है और एक सीट का जो है नकाशा जो है जौनपुर में गया है, तो मेरे लिए 48 सीट की मतलब ये चिंता रहेगी, वैसे वैसे जौनपुर चिंता रहेगी और मैं जौनपुर आऊंगा, जैसे यहाँ जाऊंगा वैसे जौनपुर आऊंगा। जौनपुर मध्ये मूळचे तुम्ही जौनपूरचे आहात, तिकडच्या मतदारांना काय आव्हान कराल? काही आव्हान नाही, कुटुंबियाचे लोक आहे, फॅमिलीचे लोक आहे, खूप प्रसन्न आहे, खुश आहे, ते आमच्या मतलब घरचा माणूस, आमच्या गावाचा माणूस, माझा जन्म तिकडे झाला, मी मोठा झालो, शिकलो आणि आज इथे मतलब आल्यानंतर लोकांना वाटतात की जसा पैसे थोडा मेहनत करून कमू गावात जातात लोक सन्मान करतात, तसं लोक सन्मान करत आहे। तुम्ही जौनपूरचं दिल्लीत नेतृत्व, दिल्लीत जे काही मुद्दे असतील ते मांडणार आहेत, कशा प्रकारचे मुद्दे असतील जे तुम्ही दिल्लीत मांडणार? सरकारने केलेले काम लोकांकडे पोहोचवायचा प्रयत्न करतो आणि त्यांची काही समस्या आहे ते मग सरकारकडे घेऊन जातो। मला वाटते उत्तर प्रदेशामध्ये आदरणीय योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री 2017 पासून आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या निदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने त्यांची देखरेखमध्ये उत्तर प्रदेश आता उत्तम प्रदेश झालेला आहे, अपराधमुक्त झालेला आहे, डेव्हलपमेंट झालं, हा डेव्हलपमेंट विकास मी लोकांकडे पोहोचवायचा प्रयत्न करते, जेणेकरून 48 महाराष्ट्राचे एकटे आणि प्रधानमंत्र्यांनी परवा सांगितलं भारतीय जनता पक्षाने 400 पार अब की बार, तो 400 में जौनपुर संसदीय क्षेत्र रहेगा ऐसा मैं कह सकता हूँ। विरोधक देखील टीका करायला लागलेत, काय सांगाल नक्की त्यांना? त्यांना याच्याशी काम आहे काय, काय करू शकतं? इथे पण महाराष्ट्रात एक विरोधी होता, 2.5 वर्षा सरकार होती, सरकारचे मुख्यमंत्री म्हणजे सरकारचे जे मुखिया आहे ते 2.5 दिवस फक्त मंत्रालयात गेले, काय सांगायचे? हे कसं बोलतात मला कधी कधी विचार करायला लागतं। हे लोक 2.5 वर्षाचा कार्यकाळ म्हणजे महाराष्ट्राची वाट लावली आणि हे विरोधी पक्ष म्हणून काही पण बोलतात, पण मतदाता किंवा जनतेने सगळ्यांना माहिती, पब्लिक आहे, सब जानते। ते होते कृपाशंकर सिंह, मी श्रीकृष्ण अवती, लेट्स अप मराठी, मुंबई।